अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिलन चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांनी उभारलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेस पक्षाचे राज्यव्यापी आंदोलन सुरू असून काल जामनेरमधील नगर परिषदेसमोर देखील काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी धरणे आंदोलन करून शेतकऱ्यांना पाठिंबा दिला आहे। शेतकऱ्यांच्या विरोधात जो काळा कायदा आणला आहे त्याच्यासाठी आमच्या भारतीय राष्ट्रीय नेत्या सोनियाजी गांधी व आमचे युवकांचे आदरस्तंभ राहुलजी गांधी, आमचे मुकुल वासनिक साहेब आणि आमचे महाराष्ट्र प्रदेशचे थोरात साहेब, धुळे जिल्ह्याचे संदीप भैया पाटील जिल्हा अध्यक्ष, जामनेर तालुक्याचे तालुका अध्यक्ष एस टी पाटील यांच्या नेतृत्वाखाली देशात तो शेतकऱ्यांच्या विरोधात जो काळा कायदा आणला गेला या मोदी शासनाने, शेतकऱ्यांच्या विरोधात जो कायदा आणला त्या कायद्याच्या विरोधात जो आज हरियाणा असेल, पंजाब असेल, दिल्ली असेल, उद्या भारतामध्ये शेतकऱ्यावर अन्याय होतो आहे तो अन्याय आम्ही सहन करणार नाही। त्याच्यासाठी आमची भारतीय राष्ट्रीय काँग्रेस खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहणार आणि राहू। वेळ आल्यास रस्ता रोको आंदोलन सुद्धा करण्याची आमची तयारी आहे। शेतकऱ्यांचा अन्याय हा कधीच खपून घेतला जाणार नाही। मार्केट कमिटी असेल, कामगार मजूर असतील, कृषी उत्पन्न बाजार समितीतले त्यांच्यावर जो होणारा अन्याय आहे हा अन्यायाच्या विरोधात आम्ही काँग्रेस व काँग्रेसचा छोट्यातला छोटा कार्यकर्ता असेल तो आमचा नेता असेल आम्ही खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहोत। जर कोणी अन्याय करायचा प्रयत्न करत असेल ते मोदी सरकारला, शेतकऱ्यांबद्दल जाणच नाही कारण त्याच्याकडे शेतीच नाही, कारण हा चहा विकणारा माणूस हा देशाचा पंतप्रधान झाला। आता पंतप्रधान होण्याच्या अगोदर शेतकऱ्यांसाठी आम्ही असं करू आम्ही तसं करू असं बोलणारा हा व्यक्ती आज हा शेतकऱ्याच्याच मुंडीवर पाय ठेवून तो व्यापारी असेल, अंबानी अदानी या लोकांना या शेतकऱ्यांची जमीनवर कब्जा करून या जमीन बळकवण्याचा प्रयत्न या मोदी सरकारने चाललेला आहे। हा प्रकार आम्ही काँग्रेसवासी हा कधी खपून घेणार नाही। शेतकऱ्यावर जो होणारा अन्याय आहे हा अन्याय सहन करणार नाही। आमचे नेत्या त्यावरती पाठिंबा दिला आहे, तसं कार्यकर्ते खालीसुद्धा तसंच पाठिंबा देत आहे। शेतकऱ्यांचासुद्धा आम्हाला पाठबळ मिळत आहे, शेतकऱ्यांच्यासाठी आम्ही लढतो आहो, लढत राहू। जामनेर तालुका काँग्रेसच्या वतीने शहर संपूर्ण कार्यकर्ता छोट्यातला छोटा संपूर्ण कार्यक्रमामध्ये सहभागी आहो आणि आमचा पाठिंबा जाहीर केलेला आहे। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।